fine students. Today we are here to discuss about the heating effect of electric current. So before going to the discussion directly, we will have to revise some of the concepts in a very brief manner so that there will be a link between the part which you have studied in 9th standard and this part will be related to your 10th standard syllabus. And therefore, this discussion will be just a point-wise discussion in which we will be asking you different questions. म्हणजे या ठिकाणी आपण इथे तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहोत आणि अतिशय सिंपल मॅनर मध्ये आपण हे टॉपिक जे आहे ते पुढे घेऊन जाणार आहोत. ओके, तर माझा इथे पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणायचा आपण. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? ओके, मग व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट म्हटल्यानंतर त्याचं उत्तर काय येईल? फ्लो ऑफ चार्जेस अक्रॉस अ कंडक्टर, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. देन हाऊ द फ्लो ऑफ चार्जेस टेक्स प्लेस हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि फ्लो ऑफ चार्जेस साठी आपलं जे 9th स्टँडर्डचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक अशी डायग्राम दिलेली आहे आणि ती डायग्राम पेज नंबर 30 वरती आहे. ती थोडीशी रेफर करायची आपण. आणि या डायग्राम मध्ये वॉटर इट इज अट अ हायर लेवल अँड इट इज गोइंग टुवर्ड्स अ लोअर लेवल. म्हणजे फ्लोईंग वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम अ हायर लेवल टुवर्ड्स अ लोअर लेवल अँड दिस फ्लो ऑफ वॉटर कॅन बी कम्पेअर्ड विथ द फ्लो ऑफ चार्जेस अक्रॉस अ कंडक्टर. अँड अनदर एक्झाम्पल इन युअर डे टू डे लाईफ इज द फ्लो ऑफ वॉटर इन द डॅम्स. सो इन द डॅम्स द वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम अ हायर लेवल towards a lower level and in this manner higher to lower can be called as the law of nature. म्हणजे निसर्गाचा हा लॉ आहे higher to lower. And then how the charges how the electric current or the direction of electric current, the conventional direction, more specifically the conventional direction of electric current, it is indicated from the positive terminal or from the terminal which is at a higher potential to a terminal which is at a lower potential. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल बाय स्टडिंग इलेक्ट्रिसिटी इट इज कन्सिडर्ड एज अ टर्मिनल विच इज हॅव्हिंग अ हायर पोटेन्शियल अँड निगेटिव्ह टर्मिनल इट इज कन्सिडर्ड एज अ टर्मिनल विच इज हॅव्हिंग अ लोअर पोटेन्शियल. अँड देन देर आर मेनी डिफरंट फिनॉमिनन which are taking place in nature. For example, you can take the phenomenon of lightning. म्हणजे लाईटनिंग चं पण इथे तुम्हाला एक्झाम्पल घेता येईल. इन व्हॉट हॅपन्स इन लाईटनिंग, द क्लाउड्स आर देअर अँड द डिफरंट चार्जेस दॅट इज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस दॅट डेव्हलप इन द क्लाउड्स अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दिस देर इज अ फ्लो ऑफ चार्जेस अक्रॉस द क्लाउड्स अँड देअर फॉर द लाईटनिंग वी कॅन सी लाईटनिंग इन द स्काय. And in the same manner, sometimes lightning also strikes the earth. म्हणजे कधी कधी लाईटनिंग जी आहे ती आपल्या पृथ्वीला पण म्हणजे पृथ्वी सुद्धा ती लाईटनिंग खिसून घेते. मग वाय दिस हॅपन्स, वाय द लाईटनिंग इट स्ट्राईक्स द अर्थ? दिस इज बिकॉज द क्लाउड्स दे आर एट अ लोअर पोटेन्शियल अँड देन द चार्जेस दे आर फ्लोईंग फ्रॉम अ लोअर पोटेन्शियल टू अ हायर पोटेन्शियल ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ ऑर टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे अशा पद्धतीने हे लाईटनिंगचे जे कॉजेस आहेत दीज आर ऑल्सो डिपेंडंट ऑन द पोटेन्शियल डिफरन्स ऑर द चार्जेस विच आर क्रिएटेड इन द क्लाउड्स इन बिटवीन द क्लाउड्स. ऍक्च्युली मेनी टाइम्स द लाईटनिंग इट अकर्स विदिन द क्लाउड्स बट समटाइम्स इफ देर इज अ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन अर्थ अँड द क्लाउड्स देन द चार्जेस they are moving towards the earth at a very fast speed and this is nothing but it is lightning. Okay, so these are the phenomena which are related to your day to day life. म्हणजे अशा पद्धतीने हे लाईटनिंग चे एक एक्झाम्पल आहे ते पण आपल्याला या ठिकाणी सांगताय. म्हणजे लक्षात घ्यायचंय वेन एव्हर देर इज अ फ्लो ऑफ चार्जेस इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू दॅट अँड देअर फोर देर इज अ कन्व्हेन्शनल मेथड. Whenever current is flowing, there is a conventional method to show the flow of electric current and this flow of electric current, it is indicated from a higher potential towards a lower potential. म्हणजे हा जो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे तो कसा आहे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला आपण काय म्हणतो कन्व्हेन्शनल मेथड.
मग कन्वेंशनल मेथड म्हणजे काय? तर कन्वेंशनल मेथड म्हणजे हाऊ वी आर रिप्रेझेंटिंग इट ऑन द पेपर, दॅट मे बी कॉल्ड एज द कन्वेंशनल मेथड. म्हणजे इलेक्ट्रॉन्स दे आर फ्लोईंग फ्रॉम अ निगेटिव्ह डायरेक्शन टुवर्ड्स अ पॉझिटिव्ह डायरेक्शन, दॅट इज फ्रॉम अ लोअर पोटेन्शियल टुवर्ड्स अ हायर पोटेन्शियल. बट इन स्पाइट ऑफ दॅट द कन्व्हेन्शनल डायरेक्शन इट इज शोन फ्रॉम अ हायर पोटेन्शियल टुवर्ड्स अ लोअर पोटेन्शियल. म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे काय? एखादी सिस्टीम असते की त्या पद्धतीनेच ते दाखवायचं आहे. मग हे जे काय आहे, हे कन्व्हेन्शन आहे टू कन्व्हे द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इट इज शोन फ्रॉम अ पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स अ निगेटिव्ह टर्मिनल. आणि मग यानंतर आपलं जे इलेक्ट्रिसिटीकडे आपण येणार आहोत हे लक्षात घ्यायचंय. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे इट इज ॲट अ हायर पोटेन्शियल. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल कसं आहे, हायर पोटेन्शियलला आहे, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते लोअर पोटेन्शियलला आहे. अँड देअर फोर चार्जेस दे आर शोन, चार्जेस आर मुव्हिंग, बोथ द चार्जेस आर मुव्हिंग. पॉझिटिव्ह चार्ज इट इज मुव्हिंग फ्रॉम अ हायर पोटेन्शियल टू अ लोअर पोटेन्शियल, अँड निगेटिव्ह चार्ज इट इज मुव्हिंग फ्रॉम अ लोअर पोटेन्शियल टुवर्ड्स अ हायर पोटेन्शियल. बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, द कन्व्हेन्शनल डायरेक्शन विच इंडिकेट्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, इट इज ऑलवेज शोन फ्रॉम अ हायर पोटेन्शियल टुवर्ड्स अ लोअर पोटेन्शियल. अँड दिस पॉइंट शुड बी रिमेंबर्ड व्हेरी वेल. म्हणजे हे लक्षातच ठेवायचं आहे की कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणजे जी काही आपण रिप्रेझेंट करतो पेपरमध्ये, ज्यावेळेस आपण म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे डायरेक्शन दाखवतोय त्यावेळेस ती कशी असेल, पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं निगेटिव्ह टर्मिनलकडनं दाखवण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत आपण फॉलो करायची आहे. आता हे झालं या डायरेक्शन बद्दल. आणि नंतर मग वाय दिस इलेक्ट्रॉन्स और वाय दिस चार्जेस दे आर फ्लोईंग अक्रॉस द कंडक्टर, व्हॉट इज द रिझन फॉर द फ्लो ऑफ दिस चार्जेस. सो द रिझन इज द इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स विच आर टेकिंग प्लेस इन द सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे जो सोर्स ऑफ एनर्जी आहे, द इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स विच आर टेकिंग प्लेस इन साइड द सेल ऑर अ बॅटरी, दीज इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ चार्जेस और दे आर कॉजिंग द फ्लो ऑफ चार्जेस फ्रॉम द दॅट इज द पॉझिटिव्ह चार्जेस फ्रॉम अ हायर पोटेन्शियल टुवर्ड्स अ लोअर पोटेन्शियल अँड द निगेटिव्ह चार्जेस फ्रॉम अ लोअर पोटेन्शियल टुवर्ड्स अ हायर पोटेन्शियल. अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस हिअर सम ऑफ द कन्सेप्ट विच आर रिलेटेड टू द इलेक्ट्रिक करंट. अँड दीज कन्सेप्ट और दीज आर द टर्म्स, दीज आर द फिजिकल क्वांटिटीज विच आर रिलेटेड टू द इलेक्ट्रिक करंट और द करंट इलेक्ट्रिसिटी. अँड वॉट आर दीज क्वांटिटीज, दीज आर पोटेन्शियल डिफरन्स, देन इलेक्ट्रिक करंट, पॉवर, and lastly the Ohm's law which we are going to discuss over here. We are going to just revise this. Mag ha jo potential difference ahe, what is this potential difference? The difference in the charges between the positive terminal and the negative terminal is called as the potential difference of the cell. And if the cell is connected in a circuit, if the cell is connected across a conductor, then this potential difference is applied to the two ends of the conductor. म्हणजे त्या दोन एंड्सला हा पोटेन्शियल डिफरन्स काय होतो, अप्लाय होतो. आणि अशा पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन द पॉझिटिव अँड द निगेटिव्ह चार्जेस ऑन द सेल, और डिफरन्स बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस अक्रॉस अ कंडक्टिंग वायर. म्हणजे अशा पद्धतीने हे पोटेन्शियल डिफरन्स आहे. And this potential difference, it is required for the transfer of charges, for the work which is done. It is due to the potential difference. म्हणजे ह्या पोटेन्शियल डिफरन्स मुळेच जे चार्जेस आहेत ते फ्लो होतात. हे नीट लक्षात घ्या, हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे यामुळे चार्जेस फ्लो होतात. अँड द वर्क इज डन ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स, द चार्जेस आर कॅरी फ्रॉम वन एंड टुवर्ड्स द अनदर एंड, and this may be referred to as the potential difference. Then whenever we are studying any physical quantity, there is a definite formula, there is a definition for this physical quantity, and in the same manner V will be defined as the work done to carry a charge from one end of the conducting wire towards the other end. This is called as the
potential difference, and the formula for potential difference is V is equal to W upon Q. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कशासाठी आहे, पोटेन्शियल डिफरन्स साठी आहे. तर हे फॉर्म्युले जे आहे ते आपली फिजिक्स मध्ये थोडीशी पाठ असली पाहिजेत आणि ती समजून पण घेतली पाहिजेत. आणि मग याचं युनिट जे आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट जे आहे ते पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे, तर पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे व्होल्ट. म्हणजे कुठलीही क्वांटिटी आली की त्याला मग फॉर्म्युला येणार, त्याला डेफिनेशन येणार आणि त्याला काय येणार, युनिट येणार फिजिक्स मध्ये. आता हे झाल्यानंतर द नेक्स्ट क्वांटिटी इज इलेक्ट्रिक करंट. सो दिस इलेक्ट्रिक करंट इट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अक्रॉस अ कंडक्टर, इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक करंट, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तो जो रेट आहे त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. अँड देन द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक करंट इज आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. दिस मीन्स दॅट इन टाइम टी क्यू इज द नंबर ऑफ चार्जेस विच आर ट्रान्सफर्ड थ्रू द कंडक्टर अँड दिस इज नथिंग बट इट इज इलेक्ट्रिक करंट. आणि मग ह्या इलेक्ट्रिक करंटचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, इट इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक करंट. अँड द युनिट फॉर इलेक्ट्रिक करंट इट इज नथिंग बट इट इज एम्पियर. म्हणजे हे जे युनिट आहे इलेक्ट्रिक करंटसाठी ते युनिट काय आहे, मग एम्पियर आहे. तर हे झालं आपलं हे जे डिस्कशन आहे हे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये. आणि पुढचा जो पार्ट आहे तो पॉवर, इथे पॉवर हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. अँड दिस पॉवर इट इज द रेट ऑफ डुईंग वर्क, द रेट ऑफ डुईंग वर्क इट इज नथिंग बट इट इज पॉवर. अँड द फॉर्म्युला फॉर पॉवर इज पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी, दिस इज द फॉर्म्युला फॉर पॉवर. अँड हिअर यू कॅन से दॅट द पॉवर इज मेजर इन अ क्वांटिटी विच इज वॅट. म्हणजे वॅट मध्ये पॉवर जो आहे तो मेजर केला जातो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे हा जो आहे हा विपो, म्हणजे इथे मी एक छोटासा वर्ड केलाय बघा, असा गमतीशीर असा वर्ड केलाय, जसं आपण हिप्पो म्हणतो तसं हा विपो वर्ड केलेला आहे. तर पार मी पी पी असं डबल लिहिलेलं आहे बिकॉज वी आर युझिंग द इक्वेशन्स, वी आर युझिंग दिस इक्वेशन्स अँड वी आर युझिंग द इक्वेशन ऑफ पार ट्वाइस व्हाइल डिराइविंग द इक्वेशन फॉर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे त्याचं इक्वेशन करताना आपण अशा पद्धतीने हे इक्वेशन्स वापरणार आहोत, म्हणून मी त्या ठिकाणी काय लिहिलं आहे, विपो असं लिहिलं आहे. आणि अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे स्टडी करायच्या आहेत, म्हणजे आपल्या नाईन स्टँडर्ड मधनं ते कंडक्टर्स जे आहेत ते पण आपण स्टडी करायचंय. मग कंडक्टर्स जे आहे आणि हे इन्सुलेटर्स जे आहे हे आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत पहा, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स पेज नंबर 37 वरती आहे. तर हे जे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स आहेत याच्यामध्ये व्हॉट इज अ कंडक्टर, अ कंडक्टर इज अ मटेरियल अँड स्पेसिफिकली इट इज अ मेटल अँड इट इज हॅव्हिंग अ व्हेरी लो रेझिस्टिव्हिटी सो दॅट इलेक्ट्रॉन्स कॅन व्हेरी इझिली फ्लो थ्रू दिस मटेरियल अँड सच अ मटेरियल इज कॉल्ड एज अ कंडक्टर. तर पेज नंबर 37 इथे रेफर करा. ओके, नीट ऐका, मी जे पेज नंबर्स वगैरे सांगते ते व्यवस्थितपणे ऐका. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते इन्सुलेटर्स. मग इन्सुलेटर्स कशाला म्हणणार आपण, तर इन्सुलेटर्स दे आर हॅव्हिंग अ व्हेरी हाय रेझिस्टन्स, म्हणजे खूप जास्त रेझिस्टन्स आहे अँड देअरफोर करंट कॅनॉट फ्लो थ्रू दिस मटेरियल्स अँड हेन्स दे आर कॉल्ड एज इन्सुलेटर्स. मीन्स व्हेरी हाय रेझिस्टन्स, म्हणजे खूप जास्त रेझिस्टन्स त्याच्यामध्ये आहे, इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊ शकत नाही आणि अशा मटेरियल्सला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर्स असं आपण म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत हे लक्षात घ्या, जे इलेक्ट्रिक सर्किट जे आहे, मग इलेक्ट्रिक सर्किट पण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक सर्किट मध्ये देर इज अ सोर्स ऑफ एनर्जी, देर इज सम इलेक्ट्रिक डिव्हाइस अँड देर इज अ की फॉर कनेक्शन अँड डिसकनेक्शन ऑफ द टू एंड्स, दॅट इज द पॉझिटिव्ह एंड अँड द निगेटिव्ह एंड. म्हणजे हे पॉझिटिव्ह एंड आणि निगेटिव्ह एंड कनेक्ट अँड डिस्कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी जे हे आहे की आपण त्या ठिकाणी युज करतो, हे एक साधं आणि सिम्पल इलेक्ट्रिक सर्किटचे कॉम्पोनंट्स आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि मग हे इलेक्ट्रिक सर्किट झाल्यानंतर आपल्याला जे रेझिस्टन्स आहे जे आपण आता डिस्कस केलं, तर ते रेझिस्टन्स पण लक्षात घ्या. रेझिस्टन्स म्हणजे काय आहे, इट इज द ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स.
means whenever the electrons are passing through the from the negative terminal towards the positive terminal, this results in the electric current. When electrons are passing from the negative terminal to the positive terminal, this results in electric current. And this electric current, which is flowing through the conductor, this electric current it has to go through some resistance. मग काही रेजिस्टन्स त्या ठिकाणी असतं आणि हे रेजिस्टन्स म्हणजे काय आहे. दिस रेजिस्टन्स इट इज नथिंग बट इट इज द ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग हे ऑपोजिशन जे आहे ते ऑपोजिशन कशामुळे आहे. दिस इज ड्यू टू द कोलिजन्स विच आर टेकिंग प्लेस बिटवीन द डिफरंट ऍटम्स अँड द इलेक्ट्रॉन्स अँड देअर फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स द ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इट मे बी रेफर टू एज रेजिस्टन्स. अँड एज यू ऑलरेडी नो that the charge on electrons, it is given in coulomb and it is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण तीन जे इक्वेशन्स आहेत ते तीन इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. V साठी असणारे इक्वेशन V इज इक्वल टू W अपॉन क्यू, त्यानंतर I साठी असणारे इक्वेशन I इज इक्वल टू क्यू अपॉन टी, त्यानंतर P साठी असणारे इक्वेशन P इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी, आणि त्याचे जे युनिट्स आहेत म्हणजे व्ही चं युनिट आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्या पोटेन्शियल डिफरन्सचे युनिट आहे व्होल्ट, त्याच्यानंतर करंटचे युनिट आहे एम्पियर आणि पॉवरचे युनिट आहे वॅट. म्हणजे अशा पद्धतीने हे वेगवेगळे जे युनिट्स आहेत हे त्या त्या क्वांटिटीला आपण जे युज करतो ते आपले व्यवस्थितपणे आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि लास्टली आपल्याला इथे ओहम्स लॉ एक समजला पाहिजे. म्हणजे ओहम्स लॉ आपल्याला झालेला आहे परंतु थोडक्यात आपण या ठिकाणी डिस्कस करूया. सो व्हॉट इज ओहम्स लॉ असं जर मी तुम्हाला विचारलं तर अतिशय सिम्पल आहे हा ओहम्स लॉ, काहीच अवघड नाहीये, एकदम सिम्पल आहे. मीन्स इफ यू हॅव टू इन्क्रीज द करंट, म्हणजे जर आपल्याला करंट इन्क्रीज करायचा आहे तर मला काय इन्क्रीज करावं लागेल, व्होल्टेज इन्क्रीज करावं लागेल. म्हणजे टू इन्क्रीज द करंट आय विल हॅव टू इन्क्रीज द व्होल्टेज. करंट इन्क्रीज करायचं आहे काय इन्क्रीज करावं लागेल, मला व्होल्टेज इन्क्रीज करावं लागेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज करावं लागेल. दिस मीन्स दॅट द व्होल्टेज अँड द पोटेन्शियल डिफरन्स दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे अतिशय सिम्पल आहे बघा, करंट आणि व्होल्टेज दीज आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. आता हा लॉ आपल्याला माहिती आहे, म्हणजे मी ज्यावेळेस आपण हा लॉ शिकतो शाळेमध्ये त्यावेळेस माझं पहिलं स्टेटमेंट आहे असं असतं की तुम्हाला ओहम्स लॉ माहिती आहे, मला करंट वाढवायचं आहे, मला काय वाढवावं लागेल, तुम्ही लगेच सांगता पोटेन्शियल डिफरन्स वाढवावं लागेल. मग हे लक्षात घ्या, ओहम्स लॉ आणि आपण जो सांगतोय तो लॉ याच्यामध्ये थोडासा स्लाईट डिफरन्स आहे पण तो खूप महत्वपूर्ण डिफरन्स आहे. की वी आर जस्ट सेईंग दॅट करंट इज इन्क्रीज वेन व्होल्टेज इज इन्क्रीज, बट ओहम इज ऑल्सो स्पेसिफाईंग द कंडिशन्स. म्हणजे सायन्स हे काही कंडिशन स्पेसिफाय करतं, सायन्स हे डिटेल्स देतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग ओहम्स लॉ जर मला सांगायचा झाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये तो मी कसं सांगणार या ठिकाणी लक्षात घ्या की द करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स विच इज अप्लाइड अक्रॉस द टू एंड्स ऑफ द कंडक्टर प्रोव्हाइडेड दॅट द फिजिकल कंडिशन्स ऑफ द कंडक्टर रिमेन द सेम. दॅट इज द फिजिकल कंडिशन्स. मग फिजिकल कंडिशन्स कोणते आहेत, तर फिजिकल कंडिशन्स म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर, एरिया ऑफ द कंडक्टर, मटेरियल ऑफ द कंडक्टर अँड टेम्परेचर. म्हणजे लक्षात घ्या, आपण लॉ सांगताना फक्त करंट वाढवायचा असेल तर व्होल्टेज वाढवायचं एवढंच सांगणार, बट ओहम्स लॉ स्टेट्स दॅट द करंट आय विच इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स विच इज अप्लाइड अक्रॉस द टू एंड्स ऑफ द कंडक्टर. इथपर्यंत झाल्यानंतर पुढे प्रोव्हाइडेड दॅट द फिजिकल कंडिशन्स ऑफ द कंडक्टर दे रिमेन द सेम अँड द व्हॉट आर द फिजिकल कंडिशन्स. प्रश्न विचारायचे स्वतःला, व्हॉट आर द फिजिकल कंडिशन्स. द फिजिकल कंडिशन्स रेफर टू द लेंथ ऑफ द कंडक्टर, द एरिया ऑफ द कंडक्टर, द टेम्परेचर अँड ऑल्सो द मटेरियल ऑफ फ्रॉम विच द कंडक्टर इज प्रिपेअर्ड. अँड बाय युझिंग दिस कन्सेप्ट फ्रॉम 9th स्टँडर्ड वी आर गोइंग टू स्टडी द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि मग ह्या सगळ्या युज करून आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जो आहे तो आपण इथे स्टडी करणार आहोत. आणि आपण आता इथे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे जे आहे हे डिस्कस करणार आहोत.
आणि आता याच्यासाठी जो की वर्ड आहे तो आपण इथे लिहिलेला आहे तो आपण पाहताय. आणि त्याच्या आधी थोडंसं जे कॅन यू रिकॉल मधले जे क्वेश्चन्स आहेत ते कसे तुम्ही 9th स्टँडर्डच्या ह्याच्यावरती तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला तिथे जे आपण फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत ना, आणि हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे कंडक्टर म्हणजे काय सर. तर कंडक्टर म्हणजे काय आपण आता डिस्कस केलं. इन्सुलेटर म्हणजे काय, तर इन्सुलेटर इट इज हॅव्हिंग अ व्हेरी हाय रेझिस्टन्स अँड देअरफोर करंट डज नॉट फ्लो थ्रू दिस इन्सुलेटर. आणि कंडक्टर करंट फ्लो थ्रू दिस इन्सुलेटर इट इज हॅव्हिंग अ व्हेरी लो रेझिस्टन्स. अँड यू कॅन गिव्ह डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स अँड द मटेरियल्स विच आर ऍक्टिंग एज इन्सुलेटर्स. द रबर, प्लास्टिक, दीज आर द मटेरियल्स विच आर ऍक्टिंग एज इन्सुलेटर्स. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याचे एक्झाम्पल्स पण या ठिकाणी म्हणजे देता येतील आपल्याला. आणि मग इथे आपण जे डिस्कशन आहे ते डिस्कशन आपण करणार आहोत. आणि ते कशाचं डिस्कशन आपण करणार आहोत, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग आता हे जे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे याच्यासाठी आपण फॉर्म्युले तर युज करणार आहोत, कोणते युज करणार आहोत त्याचं डिस्कशन आपण केलेलं आहे. आणि आपल्या टेक्स्टबुक मध्ये हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट साठी जी सर्किट डायग्राम दिलेली आहे ती सर्किट डायग्राम आणि 9th स्टँडर्ड मध्ये असणारी सर्किट डायग्राम या दोघांचाही तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. आणि कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर तुम्ही इथे जर आपण 9th स्टँडर्डची डायग्राम पाहिली तर ह्या दोन्ही डायग्राम्स एकच आहेत, पण 9th स्टँडर्ड मध्ये जी डायग्राम आहे ती वेल लेबल्ड डायग्राम आहे, अतिशय व्यवस्थितपणे त्याला लेबलिंग आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ती 10th स्टँडर्डची डायग्राम जी आहे ती थोडीशी मॉडिफाय करायची, थोडंसं त्यासाठी तुम्हाला कंपॅरेटिव्ह तिथे स्टडी करावं लागेल. तर ते एक लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे जे व्होल्टेज आहे ते मेजर करण्यासाठी किंवा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी सर्किटमध्ये हाऊ द व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन द सर्किट सो इट इज कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे व्होल्टमीटर जो आहे तो कसा कनेक्ट केलेला आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे. आणि जे एमीटर आहे ते कसं कनेक्ट केलेलं आहे, इट इज कनेक्टेड इन सिरीज. आणि मग इथून पुढच्या पार्टमध्ये आपण हे जे सिरीज मध्ये एमिटर कनेक्ट केलेले आहे ते काय मेजर करणार आहे, ते करंट मेजर करणार आहे. आणि व्होल्टमीटर काय मेजर करणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे. आणि मग इथून पुढच्या पार्टमध्ये हाऊ द इक्वेशन इज डिराइव्ह, तर ते आपलं हे जे व्हिपो टेक्निक आहे त्या व्हिपो टेक्निक आपलं आपणच काढलेलं आहे ते टेक्निक आपल्या लक्षात राहण्यासाठी, तर त्या टेक्निकनुसार आपण हे पाहणार आहोत. तर इथे याच्यामध्ये आपल्याला एक रेजिस्टर कनेक्टेड आहे ते आपण एक दाखवलेलं आहे. मग रेजिस्टर, वाय द रेजिस्टर इज कनेक्टेड, बिकॉज वेन द करंट इट इज फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर और वेन द चार्जेस आर फ्लोईंग अक्रॉस द कंडक्टर, वेन द वर्क इज डन वाइल ड्यूरिंग द फ्लो ऑफ दिस चार्जेस द वर्क इज कन्वर्टेड और द एनर्जी विच इज यूज फॉर दिस फ्लो ऑफ चार्जेस इट इज कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी. कारण रेजिस्टर जे आहेत ते काय करतात, दे आर ऑपोजिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स and therefore they are used to reduce the current and they are converting this work into heat energy. म्हणजे हा जो रेजिस्टर आहे तो वर्कला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि मग आपण इथे ए आणि बी हे जे दोन पॉइंट्स दाखवलेले आहेत या दोन पॉइंट्स मध्ये असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो जर आपल्याला द्यायचा असेल तर आपण तो कुठल्या इक्वेशन ने देणार, तर आपण जे व्होल्टेजचं इक्वेशन वापरलं त्याने आपण ते देणार आहे. म्हणजे काय येईल ते, व्ही ए बी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. म्हणजे हे झालं माझं फर्स्ट इक्वेशन, म्हणजे व्ही ए बी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू, दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. नाउ दिस इक्वेशन इट विल बी चेंज, ट्रान्सपोज करूयात आपण इथे. म्हणजे काय येईल, डब्ल्यू इज इक्वल टू व्ही ए बी इन टू क्यू. म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू मी या ठिकाणी काढली, डब्ल्यू ची व्हॅल्यू जी आहे ती व्ही ए बी इंटू क्यू. मग हे जे वर्क आहे, व्हॉट इज दिस वर्क, इट इज द वर्क विच इज डन वेन अ चार्ज इज ट्रान्सफर फ्रॉम द पॉइंट ए टू द पॉइंट बी थ्रू आउट दिस सर्किट, अँड दिस इज द वर्क डन, अँड दिस वर्क डन इज कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी ड्यू टू द रेजिस्टर विच इज ऑपोजिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे रेजिस्टर मुळे हे जे वर्क आहे इट विल बी कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी. आता हे झाल्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे जो आपण पॉवरचा फॉर्म्युला पाहिला जो आपल्या पेज नंबर 27 वरती आहे 9th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये, तर हा जो पॉवरचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी, हा फॉर्म्युला आहे. ओके, आणि मग हा फॉर्म्युला जो आहे, पॉवर इज डिफाईन्ड एज द रेट ऑफ रेट एट विच द वर्क इज डन, रेट ऑफ वर्क डन इट इज रेफर टू एज पॉवर.
मग हे जे पावर आहे या पावर मध्ये आपण ही जी डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे ही डब्ल्यू ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. मग डब्ल्यू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल पहा. आय एम गोइंग टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू ओव्हर हिअर इन दिस इक्वेशन. म्हणजे काय येईल इथे पी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू क्यू अपॉन टी. म्हणजे अशा पद्धतीने माझा हा फॉर्म्युला जो आहे तो मॉडिफाय झालेला आहे. म्हणजे काय आलं मला इथे P इज इक्वल टू व्ही ए बी इन टू क्यू अपॉन टी. म्हणजे आता मी इथे एक पीव युज केला. कुठला पीव युज केला तो ह्याच्यामधला तो आपला की वर्ड जो आहे त्याच्यामधला एक क्यू मी एक पी जो आहे तो युज केला मी. आणि मग हे क्यू अपॉन टी जे आहे सो व्हॉट इज क्यू अपॉन टी. बट क्यू अपॉन टी इज नथिंग बट इट इज द करंट. क्यू अपॉन टी काय आहे करंट आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगणार आहे मी पी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू आय. ठीक आहे व्ही ए बी इन टू आय हा माझा काय आहे पी साठी असणारा फॉर्म्युला आहे. पी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू आय हा फॉर्म्युला आहे. आणि याच्यामध्ये जर मी एक लक्षात घ्या की जी काही या ठिकाणी जे काही वर्क होतं ते वर्क कशामध्ये कन्वर्ट होतं आपण आधीच सांगितलं इट इज कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी. आणि मग इथे पी चा फॉर्म्युला जो आहे तो मी परत इथे जर यूज केला तर वर्क इज इक्वल टू पी इन टू टी असं येईल. बघा पीचा फॉर्म्युला मी यूज केला आहे. कसा यूज केलाय बघा हे जर इग्रेट केलं तर बघा पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क अँड देअर फॉर वर्क इज इक्वल टू पी इन टू टी. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. म्हणजे पी पासूनच हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. नीट जरा थोडस त्या ठिकाणी लक्षात घ्या डब्ल्यू इज इक्वल टू पी इन टू टी असा फॉर्म्युला आहे. आणि मग ह्यालाच मी काय म्हणणार आहे हीट एनर्जी म्हणणार आहे. एच आय एम गोइंग टू रिप्रेझेंट इट एज हीट एनर्जी. आणि पी ची ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे पी ची व्हॅल्यू जी मला वरच्या इक्वेशन मध्ये म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ही जी व्हॅल्यू पी ची मिळालेली आहे ती मी याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. मग ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल पहा व्ही ए बी इन टू आय इन टू व्ही ए बी इन टू आय म्हणजे हे पी साठी आणि मग हे टी तसंच राहील या ठिकाणी. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे इथे काय मिळालं मला हीट एनर्जी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू आय इन टू टी. आणि मग हा जो व्ही ए बी आहे दिस व्ही ए बी इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टू एंड ऑफ द कंडक्टर दॅट इज द एन ए अँड द एन बी दॅट इज द पॉइंट ए अँड द पॉइंट बी. आणि मग याच्यासाठी मी ओहम्स लॉ यूज करणार आहे. ओहम्स लॉ मध्ये काय आहे व्ही इज इक्वल टू आय आर. काय आहे ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजे या व्ही साठी मी काय व्हॅल्यू टाकणार आहे आय आर ही व्हॅल्यू टाकणार आहे. म्हणजे काय येईल हीट एनर्जी इट इज इक्वल टू आय आर इंटू आय इंटू टी. म्हणजे अशा पद्धतीने मला हे मिळालं. आणि देअर फोर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. म्हणजे हे झालं माझं हीट एनर्जीचा फॉर्म्युला झाला. अँड द फॉर्म्युला फॉर हीट एनर्जी विच इज डेव्हलप्ड अक्रॉस द रेझिस्टर इट इज आय स्क्वेअर आर टी. म्हणजे हीट एनर्जी जी आहे तिचा फॉर्म्युला काय आला एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. दिस मीन्स दॅट द हीट एनर्जी विच इज डेव्हलप्ड अक्रॉस द रेझिस्टर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट आय फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर अँड द टाइम फॉर विच द करंट इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. म्हणजे या ठिकाणी हे कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आय स्क्वेअरला आरला आणि टीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अँड दिस इज नथिंग बट इट इज द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. अँड आफ्टर डिराइविंग दिस इक्वेशन फॉर हीट दॅट इज हीट जनरेटेड थ्रू अ रेझिस्टर वेन इट इज कनेक्टेड इन अ इलेक्ट्रिक सर्किट दिस इज गिवन बाय द जूल्स लॉ ऑफ हीट ऑफ हीटिंग इफेक्ट. अँड आफ्टर दिस डिस्कशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. सो वी शॉल बिगिन हिअर विथ अ फॉर्म्युला दॅट इज P is equal to, the formula here is, P is equal to VAB into I. तर ह्या फॉर्म्युलापासून आपण सुरुवात करणार आहोत. ओके तर इथे युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर जे आपल्याला इथे ऑलवेज रिमेंबर आणि हे जे आहेत म्हणजे फाइंड आउट हे जे दोन बॉक्सेस दिलेले आहेत ते आपल्याला सेल्फ स्टडी म्हणून दिलेले आहेत. सो यू गो फॉर दॅट टू पार्ट्स फॉर सेल्फ स्टडी.
बिकॉज इट इज नॉट रिटर्न तिथे असं लिहिलेलं नाहीये की हे इव्हॅल्युएशन साठी नाही. त्यामुळे हे पी इज इक्वल टू ए बी इन टू आय हा फॉर्म्युला आपण ह्याच्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत. सो व्हेनेव्हर वी आर कन्सिडरिंग पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी देन द युनिट फॉर पार इट इज वॅट अँड देअर फोर वन वॅट इज इक्वल टू वॉट इज द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इट इज वोल्ट. ओके सो आय विल राईट हिअर वन वॅट इज इक्वल टू वन वोल्ट इन टू वन एम्पियर. सो दिस इज वॅट दॅट इज वॅट इज वोल्ट इन टू एम्पियर. नाव वी आर जस्ट गोइंग टू मेक सम चेंजेस इन दॅट इक्वेशन. सो आय विल राईट हिअर वन वॅट इज इक्वल टू वन वोल्ट इन टू वन एम्पियर. And you know that the formula for potential difference, it is V is equal to W upon Q. So, from this formula, what is volt? I will write here V is equal to W upon Q and current, it is equal to I is equal to Q upon T. These are the two formulae for potential difference and current flowing through a conductor. Then what we are going to do here is that we are going to replace this potential difference by these two units, by the units of work and the units of charges. So unit of work, it is joule. So I will write here 1 joule divided by unit of charge, it is coulomb. 1 joule divided by 1 coulomb into 1 coulomb divided by 1 second. So this is about the different units when we are considering the formula V is equal to W upon Q and I is equal to Q upon T. Now what happens, this C and this C, it will get cancelled and therefore what we will get here is that 1 watt is equal to 1 joule per upon 1 second. So all you have to remember here is that this watt, it is a very small unit. हे वॅट जे आहे अतिशय लहान युनिट आहे. म्हणजे जर आपण इथे लक्षात घेतलं तर जसं आपण ग्रॅम म्हणतो ना, ग्रॅम मध्ये आपण काय घेतो, सोनं घेतो फक्त पहा आणि काही अशा महागड्या वस्तू घेतो. आपण साखर वगैरे घ्यायला जातो तर किलोग्रॅम हे युनिट लागतं आपल्याला त्या ठिकाणी. मग इथे सुद्धा लक्षात घ्या हे जे वॅट आहे हे अतिशय लहान युनिट आहे. मग आपल्याला इथे दुसरं एक युनिट युज करावं लागतं. ज्याच्या वेळी आपण हे करतो हायर म्हणजे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला मेजर करायच्या असतात, त्यावेळेस आपल्याला कुठलं युनिट युज करावं लागतं, किलोवॅट हे युनिट युज करावं लागतं. अँड देन वी आर गोइंग टू फाइंड आउट हिअर व्हॉट इज 1 किलोवॅट आर. सो 1 किलोवॅट आर म्हणजे काय आहे हे आपल्याला इथे हे करायचंय आणि हे आपल्याला ऑलवेज रिमेंबरचा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला म्हणजे सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे अँड इट विल बी आस्क फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे या ठिकाणी हा जो किलोवॅट आहे तर वेन आपण हे जे किलोवॅट आहे म्हणजे वेन 1 किलोवॅट ऑफ पार इट इज युज्ड इन 1 आर त्याचं आपण कन्वर्जन त्याचं आपण रिलेशन जे आहे ते जूलशी करणार आहोत. सो आय विल राईट हिअर 1 किलोवॅट आर. ओके 1 किलोवॅट आर इज इक्वल टू 1 किलोवॅट आर म्हणजे काय की इफ 1 किलोवॅट पार इज युज इन 1 आर इट इज कॉल्ड एज 1 किलोवॅट आर. म्हणजे 1 किलोवॅट पार जर एका तासामध्ये खर्च झालं तर त्याला काय म्हणणार आपण 1 किलोवॅट आर. परत लक्षात घ्या 1 किलोवॅट पार इफ इट इज स्पेंट ऑर इफ इट इज युज इन 1 आर देन इट इज कॉल्ड एज 1 किलोवॅट आर अँड देअरफोर इट इज 1 किलोवॅट इन टू 1 आर. आता जसं 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके तसं 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. म्हणजे किलो हा जो वर्ड आहे तो अर्थातच त्याचा अर्थच 1000 होतो. म्हणजे इथे 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट म्हणजे काय आहे या ठिकाणी 1000 वॅट इन टू 1 आर इज इक्वल टू 3600 सेकंड. म्हणजे हे केल्यानंतर आपण याचं मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल या ठिकाणी 36 इंटू 10 रेस टू 5 इथे जे हे आहे वॅट सेकंड असं येईल. 36 इंटू 10 रेस टू 5 वॅट सेकंड आणि मग 36 हे जे आहे क्वांटिटी ह्या क्वांटिटीला मी 10 ने जर डिवाइड केलं तर काय येईल त्याची व्हॅल्यू. इफ आय एम डिवायडिंग इट बाय 10 द व्हॅल्यू विल बी 3.6 येईल त्याची व्हॅल्यू. आणि मी 10 ने डिवाइड केल्यामुळे 36 ची व्हॅल्यू चेंज झाली पूर्णपणे.
आणि 36 ची व्हॅल्यू चेंज झाली म्हणून मी त्याला काय करणार 10 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे काय येणार माझं या ठिकाणी 10 रेज टू 6 वॅट सेकंड. तर अशा पद्धतीने हे मला मिळालं. अँड व्हॉट इज वॅट सेकंड मग इथे लक्षात घ्या इथे या परत की हे जर मी 1 जूल जर मी फाइंड आउट केलं इफ आय फाइंड आउट हियर 1 जूल काय होईल 1 जूल इज इक्वल टू 1 वॅट सेकंड लक्षात घ्या म्हणजे हा जूल हा इकडे ट्रान्सपोज केला मी इकडे हा सेकंड इकडे पाठवला मग काय येईल 1 जूल इज इक्वल टू 1 वॅट इंटू सेकंड म्हणजे वॅट इंटू सेकंड इज नथिंग बट इट इज जूल म्हणजे काय येईल इथे लास्टली इथे येईल 3.6 इंटू 10 रेस टू 6 जूल म्हणजे 1 किलोवॅट आर 1 किलोवॅट आर हाऊ मच इट इज 3.6 इंटू 10 रेस टू 6 जूल. अशा पद्धतीने ह्याचा आपण व्हॅल्यू काढलेली आहे 1 किलोवॅट आरची. तर हे जे आहे हे जे कॅन यू रिमेंबर अरे ऑलवेज रिमेंबर मध्ये आहे आणि ह्याचं व्यवस्थितपणे स्टडी करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं युनिट्स वगैरे हे सगळं आपलं डिस्कस झालेलं आहे. अँड इन द नेक्स्ट सेशन वी विल बी डिस्कसिंग अबाउट द इफेक्ट्स ऑफ हीटिंग द एक्झाम्पल्स ऑफ हीटिंग इफेक्ट विच आर रिलेटेड टू आर डे टू डे लाईफ त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी पुढच्या सेशनमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत.